म्हाका अशें दिसना बिकॉज अल्टिमेटली इट्स गव्हर्मेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी टू लूक आफ्टर विकर सेक्शन्स दुर्लक्षीत घटक समाजातले जे आसा तांची काळजी सरकार स्किमी चालीक लावपाक जाय हें पळोवन तुमी राज्याक खरी गरज कितें आसा पळय थंय फाटी उरले. ना खरी गरज कितें आसा सांग. इन्फ्रास्ट्रक्चर गरज आसा, रोड आसा करता आमी, पूल आसा करता आमी, ब्रिज बिल्डींग जाय करता. ब्रिज तुमकां आयज पळय गरज आसा, ब्रिज जुवारी ब्रिजाची गरज आसा. जुवारी ब्रिज ऑलरेडी झालो. आयज तुमकां पळय, आयज तुमी साखळेचे बस स्टँड जुवारी पूल. आयज सरकारा कडेन पयशे ना. सरकार जुवारी पुलाचे फक्त आतां सरकाराचे पायाभरणी करपाची उरले. न्ही सरकाराचे सरकारा कडेन पयशे नासतना तुमी 30 कोटीचे बस स्टँड बांदता. हांगासर वास्को 100 कोटीचे बस स्टँड बांदता. तुमी पळय सरकारा कडेन पयशे नासतना तुमी हांगा सांतिनेजच्यान काँक्रीटचो रस्तो खंय पर्यंत व्हरता. हांव नको आतां पयशे टेंडरी झाले कशें म्हणपाक येता. म्हणजे जेन्ना जी कामां पळय चालीक लागली पयशे ना ते पयशाची तजवीज केल्या म्हणून चालीक लागले. म्हणजे लोकां काडपाची तयारी अनेक स्टॅटिस्टिक्स आहा. अनेक स्टॅटिस्टिक्स आहा ती म्हळ्यार ह्याच सरकाराचे हांव फाटल्या सरकाराचे उलयना. तुमचो प्लॅन्ड एक्सपेंडिचर कितें आशिल्लो आनी प्रोजेक्शन कितें आशिल्लें आनी एक्चुअली कितलो चालीक लागलो. 12-13 भितर जर पळयलें जाल्यार 1921 कोटींचो प्लान मांडलो तुमी आनी तुमी चालीक लावपाक शकलो फक्त 940 कोटींचो. सो द इम्प्लिमेंटेशन वॉज 49%. 2013-14 भितर तुमी 2013 कोटीचो मांडलो लावपाक शकले फक्त 999 कोटी परत 49%. ताजी मुखारली एक्च्युअल्स अजून येवची आहात 14-15 49% प्लॅन्ड एक्सपेंडिचर जेन्ना तुमगेलो 49% आडवता. डोंट यू थिंक इट हॅपन्स जस्ट तुमी सांगले बिकॉज द मेजर डायवर्शन इज फॉर वेलफेरिजम म्हणून प्लॅन्ड एक्सपेंडिचराचेर मातशी कातर मारची पडटा. अल्टिमेटली वॉट सफर्स इज डेव्हलपमेंट. कितें जाता हांव सांग तुका हे प्रोजेक्शन पळय जे आसा ते मातशे हाफ टिंटेड आहा. हाफ टिंटेड ताजे कारण सांग तुका. जेन्ना बजेटान कोणी स्किम प्रेझेंट करता ती लागता इम्प्लिमेंटेशनाची सुरवात जाता ते फायनान्शियल इयर सोपसर कांय स्किम्स ह्यो 20% पूर्ण जाल्ल्यो आसता, कांय 30% पूर्ण जाल्ल्यो आसता आनी ताजेर केल्लें पळय जें इनवेस्टमेंट आसा हें फुल्ली हें नासता तें. म्हणून तुका तो गॅप थोडोसो तो उरिल्ल्या भशेन दिसता बिकॉज अल्टिमेटली इट गोज इन टू द नेक्स्ट फायनान्शियल. आतां एखादो प्रोजेक्टूच जर ताका लागतले 9 महिने समज ते आर्थीक वर्सान तो डिसेंबरान सुरू केलो जाल्यार तो मार्च मेरेन तो 20-25% जाता पूर्ण. हें पळय हें जें आसा पळय हें तुमच्या पॉपुलिस्टीक स्किमीकच हें सगळें बजेट गेलें. हांगासर हांव दिवचलचें जर पळोवपाक गेलो दिवचले खातीर तुमी कितें प्रोजेक्टाक कितें प्रोविजन केल्लें आसा कांयच केल्लें ना. तें तुमचें काम. आमचें काम म्हणजे कितें तुमी हांवें कितें करप सरकारा कडेन मागणी केली 3 वर्सां पर्यंत कित्याक करूंक ना. युअर पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह मागीर कित्याक करूंक ना. अशें करपाक जाय अशें म्हणटा पूण आतां पर्यंत कित्याक करूंक ना ताणी. म्हणजे गेल्या वर्सा आमी ताका दाखोवन दिल्ले की गेल्या वर्सा सरकारा कडेन पयशे ना म्हणून सरकारान करूंक ना पूण ह्या वर्सा तरी तुमी प्रोविजन करा. आमी म्हजी नक्की खात्री आतांचे मुख्यमंत्री आहा पळय हे जरूर तुवें सांगत तांकां जरूर तुजी काम. आमी सांगला आतां केन्ना पर्यंत जातले अशें तुका दिसता. म्हाका एक गजाल सांगात. तुमी काल हो जो मुद्दो काडलो की डेट्स आनी लायबिलिटीज ह्यो ऑलमोस्ट 15,000 टच करतात म्हणून. आमचे बजेटच आसा 8,500 कोटींचे आनी डेट आनी लायबिलिटीज ऑलमोस्ट डबल ऑफ इट. हाव सिरियस डू यू कन्सिडर दीस सिच्युएशन? ऑर प्रत्येक सरकार सत्तेर येता फायन इकॉनॉमीक प्रुडन्स कोण पळयना सगळ्यांक मतांचे पडून गेला इकॉनॉमिक्स गोज फॉर अ टॉस हे अशेंच चलत रावपाचे आनी एक दीस लोक फोंडा पडपाचे. एकंदरीत आयची परिस्थिती गोंयची जर पळयत जाल्यार फुडें गोंयांत हें ग्रीसाच्या पावलाचेर पाऊल दवरून चलता अशें म्हणू येत. इतली वेलफेरिजम जाला ग्रीस राज्या ग्रीस देशान सुद्दां अशा प्रकारचीच फोलगां मारिल्ली. एका वेळाचेर बाकीच्या देशाचे राज्य करपी ग्रीस आयज ग्रीसाची परिस्थिती कितें जाला ती पळय आनी ती कित्याक लागून हें पळय. कारण ग्रीस देशान सुद्दां अशीच फोलगां मारल्या आनी गोंय सुद्दां अशीच फोलगां मारता रीण काडून सण काडीत सण करीत आसा. खंयच कोणाचे खंय बाबा खंय पावतले कितें कांयच पळोवप ना. आयज जर समजा जर तूं दिसाचेर हिशोब घातलो जाल्यार दिसाक सरकार 3.5-4 कोटी दिसाक कर्ज घेता हें लक्षांत येता. पयर मुख्यमंत्र्यांचो एक हें आसा स्टेटमेंट आसा विधानसभेंतलो की गरज पडलेले आनीकय रीण घेतले. म्हयन्याक 100 कोटी काडपाचे आपणाक परमिशन आसा 100 कोटीचें आनी म्हयन्याक 100 कोटी हें कर्ज जायच
त्याशिवाय सरकार चलचें ना हें हांव हांगाच्यान सांगता. 100 कोटी समजा जर कर्ज काडिना जाल्यार चलचें ना. म्हणजे हांवें सादो हिशोब घातलो म्हणजे जवळ जवळ 462 कोटी सुमार सरकाराक जाय किंवा 600 कोटी जाय जाल्यार 300 कोटी पगाराक आनी तुजे ते हे बी सगळे पेन्शन बी ताका गेले, 100 कोटी लोनाचे गेले, 50 कोटी ह्या वटेन सबसिडी हे ते गेले. उरना सरकाराकडे फक्त 2 कोटी उरता. आयक सांगता फुडें आतां ज्यो पॉप्युलिस्टीक स्किमी आसा त्यो लोन घेवनूच दिवच्यो पडले. सरकार म्हणटा ना आमी लोन घेयना, स्किमी खातीर लोन घेयना. बरें, स्किमी खातीर लोन जर स्किमी खातीर घेयना जाल्यार इंट्रेस्ट जो फारीक करता तो लोन घेवन करता. खड्डो पडटा तो कसो तरी भरपाक जाय. डेट आनी लायबिलिटीज ऑलमोस्ट डबल ऑफ द टोटल बजेट ऑफ द स्टेट. डोंट यू थिंक दॅट दॅट इज स्कॅरी? इट इज नॉट स्कॅरी, इट इज ऑफ इट इज ऑफ कन्सर्न. आय एग्री टू इट. पूण ताजो अर्थ इकॉनॉमी वयर सकल जाली म्हणून रोखडेच कोणें अपसेट जावपाक जाय किंवा केओस जावपाक जाय अशें कांय ना. आय थिंक वन हॅज टू रिमेन स्टडी, थिंक स्टडीली, कळ्ळें न्हय? आनी ताजेर हांवें काल विधानसभेंत उलयतना सांगलें वॉट आर नीव एवेन्यूज गव्हर्मेंट कॅन गो फॉर. सो हांवें सांगलें एंटरटेनमेंट ह्या फिल्डाचेर जर लक्ष कॉन्सन्ट्रेट करत जाल्यार म्हज्या हिशेबान 300 कोटी रुपया दर वर्सा गोंयांक उपलब्ध जावपाक शकता. हांवें दाखोवन दिलें कशें जाता तें. अश्यो आनी खूब एवेन्यू आहा. हे एवेन्यू जर सोदले ते जर इम्प्लिमेंट केले देन ऑल दीज लूप होल्स कॅन बी पॅस्ट. आनी काल एक बरो मुद्दो काडलो जो आतां काडलो की अल्टिमेटली तुमी गोंयचे ग्रीस करनाकात. कारण एक मात्सो राज्यकर्त्यान केन्ना तरी कठोर निर्णय घेवपाचो आसता, तो घेवपाक जाय जाल्यार घेयात. सगळी विधानसभा तुमची बरोबर रावतली पूण तो घेयात. अशे अशी परिस्थिती न्ही की तुमचेर आर्थीक संकट सरकाराचेर येता आनी आमकां तो आनंद जाता. पूण सरकार आर्थीक हो प्रश्न बीजेपी सावध करता. बरोबर, बट फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली इट इज युअर गव्हर्नमेंट दॅट इज इन पॉवर. आनी कांय जर मेजर्स घेवपाच्यो जाल्यो हावेवर स्ट्रिक्ट डेम इज सीम त्यो घेवच्यो पडटल्यो. आनी ताका आमदार म्हणटात की आमी तेको दिवपाक तयार आसात. वील युअर गव्हर्नमेंट लूक एट लिटल स्ट्रिक्टनेस वेन इट कम्स टू फायनान्शियल प्रुडन्स? नो नो, ऑफकोर्स, येस, ऑफकोर्स. जर एक सगळ्या विधानसभेची समज तशी जर तयारी आसा आनी ह्या प्रश्नाचे राजकारण जर कोण करपाक सोदिना आसत जाल्यार वी कॅन ऑलवेज रिथिंक ऑन दॅट. गिव अ सिरियस थॉट टू इट. लोक आसा पळय, लोकांक खबर आसा नरेश चव्हाण विरोधान आसा, आमचे कडेन नोकरेची कामां जायना. ही सर्वसाधारण आमच्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांक खबर आसा. म्हणून तुमचे कडेन ती अपेक्षा धरप ना. तशें तुमची समजा जर सरकाराची समजा आर्थीक परिस्थिती ना, तुम्ही जसे मुख्यमंत्र्यान जाहीर केले सांगले न्ही आर्थिक परिस्थिती बरी ना, थोडे समजा पैसे ना जाल्यार मातशे मातशे वगी रावया. म्हणजे कळ काढया असे म्हटले जाल्यार गोयचे लोक स्किमी फुडें व्हरपाक आनी नवीन नवीन स्किमी तयार करपाक. तुका खबर ना 500-600 कोटी मोडून काय रीण काढून हांव नकळो सबसिडायज हाऊसीस बांधपाचे आसा. गव्हर्नमेंट सबसिडायज हाऊसीस बांधपाचे आसा ह्याच्या फुडें. म्हणजे 500-600 कोटी रीण काढून म्हणजे तू फुडें किती परिस्थिती जावपाचे. तिसरें अधिवेशन जेन्ना आशिल्लें तेन्ना नेमको हांवें होच मुद्दो म्हणिल्लो. हांवें मुद्दो म्हणलो की लेट अस गीव अ सेकेंड थॉट टू वेदर वी कॅन कंटिन्यू दीस ऑर नॉट, ऑर लेट अस टेल द पीपल ऑफ गोवा की कांय म्हयने आमी इन एबेयन्स दवरता. बरोबर, हांव तुमकां अनेक गजाल मनांतल्यान बरी दिसता. तुमी जेन्ना वॅट काडलो पेट्रोला वेलो तेन्ना लोक खूब खूश जाले. पूण जेन्ना लक्ष्मीकांत पार्सेकार सरकारान तो वॅट परत घालो व्हेरी क्लियरली सेयींग की बाबा आमकां परवडना आनी आमकां हो रेवेन्यू ऑफ गरजेचो. कोणें आंदोलन केलें ना, कोण रस्त्यार आयलें ना, कोणें टिकेट केलें ना. पीपल अंडरस्टूड डॅट इट इज नेसेसरी, दीस इज समथींग वी शूड कॉपरेट दीस गव्हर्नमेंट. दॅट इज द स्पिरिट. द पॉइंट इज समवेअर द गव्हर्नमेंट इज नॉट गेटिंग इन टू दॅट मोड ऑफ पुटिंग दो चेक्स अँड बॅलन्सीस. हांव मान्य करता पूण ताजो अर्थ ह्यो सगळ्योच स्किमी टक करून थांबोवच्यो. थांबोवपाक कोणीच सांगले ना. आय थिंक पूण जेन्ना आकडो 50-50 हजारांनी 30-30 हजारांनी वाडटा, दॅट मिन्स इट इज कॅरी. वॉट आय फील इज, हांव तुका सांगता स्ट्रेट,
गव्हर्नमेंट हॅज टू बी अ लिटल स्ट्रिक्ट. हांव म्हणटा स्कीम थांबोवपाची गरज ना, पण म्हजें ऑब्झर्वेशन अशें की हे डीएसएस आणि हेजो सगळं हाजो लोकूच खूप जाण गैरफायदो घेता क्लिअरली, बिकॉज ही स्कीम निराधारांक आणि हांकां जी आसा पळय ती सगळी फटींगपणं करून खोटी कागदपत्र वोट बँक तयार करता, डिवाइड करून लोक करतात स्वतः. हे बरं सरकार बेगीन त्याच्या लक्षात आले, काँग्रेस वोट बँक तयार करपा खातीरच ह्यो स्कीमी करताली. हे बरं बेगीन त्याच्या लक्षात आले, बरं बेगीन लक्षात. हा पहिल्यान सांगत असा जे डीएसएस सोशल प्रॉब्लेम झाल्या ते सुद्धा हावे सांगले, ब्रेकिंग अप ऑफ फॅमिली. अरे हावे सांगले आज तुम्ही गृह आधार 1200 रुपये, तुम्ही 3000 रुपये दिया, पण खरं गरज म्हणता असा त्याला दिया. एक लाख रुपये दिता, एक लाख नाही. स्ट्रिक्टली सर्वे करचो, दॅट वॉज माय फायनल पॉइंट. तुम्ही दॅट इज माय फायनल पॉइंट. वेलफेअरिझम इज गुड एज लॉंग एज इट गोज टू द नीडी. सो लेट्स गेट डिझर्विंग, नीडी अँड डिझर्विंग. सो तुम्ही म्हणतात की लेट्स गो इन टू सगळे लाभार्थी पळोवचे जे डिझर्विंग असतात त्यांनाच दिवचे, बाकीच्यांची काढून घेऊची. विल यू सपोर्ट गव्हर्नमेंट ऑन दिस? डेफिनेटली 100%. म्हाका दिसता इतली हाज्या की पॉझिटिव्ह नोटाचेर हांव ही चर्चा थांबोवपाक शकना. खोलायेन भासाभास केली, खूप बरी भासाभास केली की लोकय कळ काढपाक तयार असतात, फकत राज्यकर्त्यांनी तो बोल्डनेस दाखोवपाची गरज असा. कारण पैशांचे सवंग घेवपाक मेळना आणि ते घेतले जाल्यार असे आपटतले काही वर्सांनी की कळचे सुद्धा ना की खंयच्यान किती झालं ते. तुम्ही आयले दोघी जण आणि इतली बरी भाषेन मतं मांडली, अशी रिअली थँक विष्णू बाब फॉर टेकिंग सच अ बोल्ड स्टँड अँड रियलिटी लोकां मुखार दवरपा खातीर. थँक्स अ लॉट पवित्रा बाब प्रुडंट. नमस्कार.